अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. राज्यपालांचे अभिभाषण पाहून राज्यात ऑल इज वेल वाटेल, मात्र राज्यात काहीच ऑल इज वेल नाही तर नथिंग इज वेल आहे. प्रत्यक्षात युवकांच्या रोजगाराची, मागासवर्गीय आरक्षण, शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाची, शहरी जनतेच्या कराची, FSI ची, शिक्षणाच्या हक्काची, सर्वसामान्य जनतेच्या जमिनीची, पीक विमा कंपन्यांच्या भल्यासाठी शेतकऱ्यांच्या खिशातून चोरी केल्याचा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांनी केला. सभापती महोदय, 2014 निवडणुकीच्या वेळेस आपण दिलेल्या एकही आश्वासन या ठिकाणी पाळलं गेलेलं नाही. राज्यपालाच्या अभिभाषणाचा आणि राज्याच्या वस्तुस्थितीचा काहीही संबंध नाही सभापती महोदय, कसलाही संबंध नाही. तुम्ही मागचे प्रत्येक अभिभाषण सभापती महोदय या ठिकाणी काढून द्या. प्रत्येक अधिवेशन तेच आहे, तेच वाक्य, तेच विषय, त्याच्यात काही बदल नाही. सभापती महोदय, आज राज्यातील शेतकरी, कष्टकरी, युवक, विद्यार्थी, महिला, व्यापारी, उद्योजक, सगळा समाज नाराज आहे. अभिभाषणात मांडलेल्या विषयाच्या माध्यमातून या राज्यातील जनतेच्या जीवनात सभापती महोदय जे काय बदल घडवण्याच्या संदर्भात 2014 निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने या महाराष्ट्राच्या जनतेला शब्द दिले, सभापती महोदय जे शब्द पाळले नाहीत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी MKN चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN, प्रतिबिंब वास्तवतेचं.